हॅलो फ्रेंड्स, आपल्या ऑफिसची कामं असू द्या नाही तर आपल्या अध्ययन अध्यापनाची कामं असू द्या, आपली बरीचशी कामं ही ऑनलाईन व्हायला लागलेली आहेत. बरेचसे जे कर्मचारी आहेत, बरेचसे जे अधिकारी आहेत, बरेचसे जे शिक्षक आहेत, ते ऑनलाईन वेबिनार घ्यायला लागलेले आहेत. आणि सर्वात जास्त वापर हा झूम मिटिंगचा होतो आहे. परंतु झूम मिटिंग घेत असताना ज्या समस्या उद्भवत आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे झूम मिटिंगचं टायमिंग सेट न केल्यामुळे अर्धवटच झूम मिटिंग बंद होणे, त्यानंतर झूम मिटिंग चालू असताना कोणीतरी स्वतःचा माईक चालू करून मध्येच आवाजाचा डिस्टर्ब येणे, त्याचप्रमाणे तुम्ही स्क्रीन शेअर करत आहात आणि अशा वेळी कोणीतरी पेन टूलचा वापर करून त्या स्क्रीनमध्ये रेषा मारणे, आणि त्याचबरोबर तुम्ही बोलत आहात, एखादा मुद्दा मांडत आहात आणि अशा वेळी अचानकमध्ये कोणीतरी स्वतःची स्क्रीन शेअर करणे, असे अनेक समस्या येत आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे आपल्याला त्या झूम मिटिंगमधल्या ज्या सेटिंग आहेत, ह्या सेटिंग आपण व्यवस्थित न केल्यामुळे ह्या समस्या येत राहतात. मग ह्या सेटिंग कोणकोणत्या आहेत, त्या सेटिंग करायच्या कशा, हे आपण दोन पद्धतीने पाहणार आहोत. एक म्हणजे कम्प्युटरच्या स्क्रीनवर आणि दुसरं म्हणजे आपला जो मोबाईल आहे त्याच्यावर. परंतु झूमने आपल्याला कम्प्युटरवर जास्त फॅसिलिटीज दिलेत मोबाईलपेक्षा. पण बऱ्याच जणांच्याकडे कम्प्युटर नसतात, मोबाईल असतात, तर मोबाईलवरसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मीटिंग घेता येईल जर ह्या सगळ्या व्यवस्थित सेटिंग केल्या तर. ह्या कशा करायच्या ह्याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी संपूर्ण व्हिडिओ हा पूर्ण पहा, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा की तुम्हाला यातलं नेमकं काय आवडलं आणि काय नाही आवडलं. तर चला थेट जाऊया आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवर, पाहूया कशा कोणकोणत्या सेटिंग आपल्याला कराव्या लागतात. सर्वप्रथम आपण गुगल सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं झूम मिटिंग म्हणून. ही वेबसाईट आहे झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, वेब कॉन्फरन्सिंग आणि वेबिनार्स, याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट ओपन होईल. ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल जॉईन अ मिटिंग, होस्ट अ मिटिंग, साइन इन आणि साइन अप इट्स फ्री. तर सर्वप्रथम आपल्याला साइन अप करायचं आहे. साइन अप इट्स फ्री म्हणून याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो इथे मंथ, डे अँड इयर विचारेल, डेट ऑफ बर्थ विचारेल. ती तुम्ही टाकून घ्या. तुम्ही ती टाकून घेतल्यानंतर इथे फॉर व्हेरिफिकेशन प्लीज कन्फर्म युअर डेट अँड बर्थ हे टाकून घ्या आणि कंटिन्यू म्हणा. कंटिन्यू म्हटल्यानंतर साइन अप फ्री म्हणेल. तर कुठून साइन अप करायचे, इथे ईमेल ॲड्रेस टाका वगैरे असं म्हणेल. तर इथे ईमेल ॲड्रेस टाकण्यापेक्षा साइन इन विथ गुगल हे करा. त्यानंतर तुमचे जेवढे अकाउंट आहेत ते अकाउंट या ठिकाणी दिसतील. हे अकाउंटमधून एक अकाउंट तुम्ही निवडा आणि ते निवडल्यानंतर इथे तुमचा तो पासवर्ड टाका. आता इथे तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतर क्रिएट अकाउंट येईल. ते क्रिएट अकाउंट तुम्ही टाकू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला प्रोफाईल दिलेलं आहे. प्रोफाईलमध्ये तुम्ही इथे आता हा फोटो आलेला आहे, त्यानंतर पर्सनल मीटिंग आय डी आलेला आहे, इथे तुम्ही शो करू शकता. यूजर पर्सनल मीटिंग आय डी संपूर्ण आलेला आहे, त्याची ती लिंक पण आलेली आहे, हे तुम्ही बदलू शकता. इथून तुम्ही पर्सनल आय डी बदलू शकता, पाहिजे असं तुम्ही बदलू शकता. त्यानंतर इथे सेव चेंजेस करू शकता, कॅन्सल करणार आहे. त्यानंतर साइन इन ईमेल आहे तो सुद्धा तुम्ही इथे एडिट करू शकता, दुसराही करू शकता, शो पण आहे आणि एडिट करू शकता. आता यूजर टाईप आहे तुमचा बेसिक आहे. बेसिकला कपॅसिटी किती आहे बघा मीटिंगची, 100 लोकांची कपॅसिटी आहे. 100 लोकांची कपॅसिटी आहे. जर ती तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही अपग्रेड करू शकता. अपग्रेडला काय प्रकार आहे, हा तर आपला बेसिक प्लॅन आहे आणि हा कधीच एक्सपायर होत नाही. त्यानंतर इथे काय म्हटलं बघा, होस्ट अँड अनलिमिटेड नंबर ऑफ मीटिंग्स, तुम्ही कितीही मीटिंग घेऊ शकता. त्यानंतर नो लिमिट फॉर 1-to-1 मीटिंग्स, फक्त इथं काय म्हटलं 40 मिनिट्स टाईम लिमिट ऑन मीटिंग विथ 3 or 100 पीपल्स. पण
या काळात त्यांनी याला सुद्धा सूट दिलेली आहे, तुम्ही कितीही वेळ मिटिंग घेऊ शकता, मिटिंग सेट केल्यानंतर किती वेळ घेऊ शकता। नीड मोर दॅन 40 मिनिट्स, जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर अपग्रेड अकाउंटमधून आहे। आणि या अपग्रेड अकाउंटमध्ये प्रायझिंग दिलेली आहे, प्रायझिंगमध्ये बघा काय काय दिलेलं आहे। फ्री मिटिंगमध्ये होस्ट आणि 100 पार्टिसिपेंट आहेत, त्यानंतर 40 मिनिट वगैरे। इथं जर तुम्ही बघितलं ऑल बेसिक फीचर्स आहेत। मीटिंग ड्युरेशन बघा 24 तास, तुम्ही इथे लिमिट आहे 40 मिनिटाचं लिमिट आहे, इथे 24 तासच आहे, आणि हे लिमिट सगळीकडेच आहे, 24 तास तुम्ही घेऊ शकता। यूजर मॅनेजमेंट आहे सर्व, इथे जसं पूर्ण डिटेल्स दिले आहेत त्याच्या, सर्व तुम्हाला इथे बघायला भेटेल। क्लाउडवर रेकॉर्डिंग पण भेटतं तुम्हाला, रेस्ट API, त्यानंतर तुम्हाला ते लाईव्हसुद्धा करता येतात। इथे म्हटले बघा व्हॅनिटी URL, ॲडमिन डॅशबोर्ड, सर्व भेटतं तुम्हाला इथे बघायला 300। पण तुम्ही ज्यावेळी याला अपग्रेड करायला जाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की ह्याचे जे रेट आहे तो कॅल्क्युलेट होऊन येतो बघा। इथे 1999 गुणिले आपला आता जो काय रेट चालू असेल तुमचा, तो रेट तुम्हाला द्यावा लागतो रुपयामध्ये। इथे पण बिझनेससाठी वापरला जातो, तुम्ही बिझनेससाठी वापरा, प्रो वापरा, बिझनेस वापरा, एज्युकेशन वापरा, कसंही वापरा, तुम्हाला एज्युकेशनसाठी 1800 ॲन्युअली होतात। होस्ट तुम्हाला जवळजवळ 20 होस्ट मिळतात एज्युकेशनसाठी, जर झूम फोन आहे, झूम रूम्स आहेत, ते ॲड होत राहतात, पैसे पुन्हा त्याच्यामध्ये ॲड होत राहतात। क्लाउड रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये, इथे पण त्याचे रेट पुन्हा वाढतात। पण इथे संपूर्ण तुम्हाला मीटिंग लाईव्ह करता येतात, हा एक त्याचा फायदा आहे। आपलं बेसिक आहे मीटिंग पार्टिसिपेंट जे आहे, कपॅसिटी 100 ह्याचे आहे, लँग्वेज इंग्लिश आहे, टाईम झोन हा इंडियाचा आहे सध्या आपल्या इथे, डेट फॉर्मॅट MMDDYY आहे। हे झाली प्रोफाईल। आता मीटिंग बघूया, मीटिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मीटिंगचं शेड्यूल बनवणं, मीटिंगमध्ये शेड्यूल बनवणं, हे जर तुम्हाला जमलं तर खूप सोपं आहे। इथे तुम्हाला तुमच्या टॉपिक टाकू शकता, ऑफिसर्स मीटिंग, ऑफिसर्स मीटिंग टॉपिक इथे टाकू शकता, त्याचं काही एक्स्ट्रा डिस्क्रिप्शन असेल ते तुम्ही इथे टाकू शकता। ही मीटिंग किती तारखेला घ्यायची आहे, 21/6 आहे, तर इथे तुम्ही बदलू शकता, म्हणजे तुम्हाला पाहिजे ती तारीख इथून घेऊ शकता, 22 तारखेला आहे। किती वाजता आहे, तर इथे तुम्ही अगदी जर बघितलं तर खूप म्हणजे वा पाहिजे तो टायमिंग आहे तो तुम्हाला सेट करायचा आहे। समजा मी 10 वाजता घेतली, 10 वाजतानंतर AM PM AM किती तास चालवायची मीटिंग तुम्हाला, तुम्ही आता हे चालवू शकता, मी 3 तास मला चालवायची, मी 3 तास टाकले, 3.5 तास टाकायचे, 3.25 तास इथे तुम्ही सेट करू शकता। इथे इंडियन टाईम झोन आहे तो खूप महत्त्वाचा आहे, बाकी आहे सगळे पण इंडियन टाईम झोन आपल्याला पाहिजे। रिकरिंग मीटिंग जर तुम्हाला पुन्हा पुन्हा घ्यायची असेल तर हे ऑन करा, नाहीतर हे ऑफच ठेवा। जनरेट ॲटोमॅटिक मीटिंग ID, जनरेट ॲटोमॅटिक किंवा पर्सनल मीटिंग ID, हा पर्सनल मीटिंग ID ने ठेवलेलं बरं असतो। पासवर्ड हा तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता, 1 2 3 4 मी आता पासवर्ड ठेवतो त्याला। त्यानंतर महत्त्वाचं हे आहे, व्हिडिओ होस्ट जो आहे, व्हिडिओ होस्ट तो ऑन ठेवा, पार्टिसिपेंटचा व्हिडिओ ऑफ ठेवा, म्हणजे क्लॅरिटी चांगली येते। मीटिंग ऑप्शन आहे याच्यामध्ये बघा, अनेबल जॉईन बिफोर होस्ट, जर होस्ट अगोदर लोक जॉईन व्हायला पाहिजे असतील तर तुम्ही इथून ती करू शकता। म्यूट पर्सेंट अपॉन एंट्री, हां हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही इथं म्यूटच करून ठेवा। म्यूट पार्टिसिपेंट अपॉन एंट्री म्हटलं की मग येतानाच ते म्यूटच होऊन येणार, तुम्हाला आवाजाचा डिस्टर्ब होणार नाही। त्यानंतर एनेबल वेटिंग रूम, हे अनेबल ठेवलं तर तुम्हाला पुन्हा ते ॲडमिट करणं वगैरे याची गरज पडणार नाही। तुम्हाला जर मीटिंग रेकॉर्ड करायची असेल तर इथून तुम्ही करू शकता, तिकडे सुद्धा पर्याय आहे। आणि हे सर्व तुम्ही सेव्ह करा, सेव्ह केल्यानंतर इथे तुम्हाला या ठिकाणी इन्व्हिटेशन येतं, संपूर्ण डिटेल्स येतात, ऑफिसर मीटिंग प्लॅन वगैरे सगळे डिटेल्स येतात, आणि इथे तुम्हाला कॉफी इन्व्हिटेशन येतं, हे संपूर्ण इन्व्हाइट यू वगैरे वगैरे सर्व येतं त्याच्यामध्ये, किती वाजता आहे, किती वाजता इंडिया टाईम झोन आहे, सर्व येतं, मीटिंग ID, पासवर्ड वगैरे येतं, आणि इथे तुम्ही कॉफी करून
इथून तुम्ही ते ज्याला कोणाला पाठवायचं असेल त्याला तुम्ही इथे पेस्ट करून ते पाठवू शकता. मी हे आता बंद करतो. इथे जाऊन तुम्ही त्या मीटिंगला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही ज्यावेळी क्लिक करता त्यावेळी ते पुन्हा तुम्हाला हे होतं ओपन झूम मीटिंग म्हणतात. तर इथून तुम्ही ओपन करू शकता. आता इथे तुम्हाला वेटिंग रूम लगेच दिसून येते. इथे बघा इथे वेटिंग येते. डॅट्स आता हॅज एंटर द वेटिंग रूम फॉर दिस मीटिंग. सी वेटिंग रूम हे करा. सी वेटिंग रूमला गेलात की तुम्हाला इथे दिसेल बघा कोण वेटिंगमध्ये आहे त्यांना ॲडमिट करून घ्या. ॲडमिट करून घेतल्यानंतर आता इथे तुम्हाला दिसून येईल. आता हे झाल्यानंतर खूप महत्त्वाचं आहे इथे बघा तुम्ही होस्ट आहात इथे हे झालेले आहेत. आता बऱ्याच वेळा काय होतं ते आपण आता सगळं बघूया. हे आहे म्यूट अनम्यूटचं आहे. इथे बघा तुम्ही मायक्रोफोन रिअल टाईम सेम ॲज सिस्टीम सिलेक्ट मायक्रोफोन ओके स्पीकर रिअल टाईम हाय डेफिनेशन ॲडिओ सिस्टीम ॲज टेस्ट स्पीकर अँड मायक्रोफोन सिस्ट टू फोन ॲडिओ लिव कम्प्युटर ॲडिओ ऑडिओ सेटिंग सगळं तुम्हाला तिथून करता येतं. त्यानंतर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला इथे सर्व करता येईल. इझी कॅमेरा चूज व्हर्च्युअल बॅकग्राऊंड व्हिडिओ सेटिंग यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे सिक्युरिटी सेटिंग. सिक्युरिटी सेटिंग करत असताना तुम्हाला लॉक मीटिंग आहे अनेबल वेटिंग रूम आहे हे आता तुम्ही जर काढून टाकले तर येणारे सगळे डायरेक्ट येतील तुम्हाला घेण्याची काही गरज पडणार नाही. अनेबल त्यानंतर अलो पर्सन टू शेअर स्क्रीन. महत्त्वाचं आहे बघा इथं शेअर स्क्रीनचा ऑप्शन आहे हा जर तुम्ही चालू ठेवला टिक जर चालू ठेवली तर कोणीही तुमचं स्क्रीन शेअर करेल ही टिक काढून टाकायची. ही टिक काढून टाकली की कोणीही शेअर तुम्ही करू शकत नाही. दुसरं महत्त्वाचं चॅट तो ठेवा. रिनेम काय प्रकार आहे तो पण सांगतो तुम्हाला. आणि अनम्यूट डेमसेल हा एक टिक आहे नाही ही एक काढून टाका. ही जर काढून टाकली तर कोणी स्वतःहून अनम्यूट होऊ शकत नाही. दुसरीकडून पण एक सिस्टीम आहे ते तुम्हाला दाखवेनच. पार्टिसिपेंट आता तुम्हाला इथे पार्टिसिपेंट सर्व पार्टिसिपेंटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्स दिसतं. तर तुम्हाला इथे इथे चॅट बॉक्समध्ये बघा इथे दिसते चॅट बॉक्स दिसतं. तर याला तुम्ही ज्यावेळी क्लिक करता त्यावेळी इथे चॅट बॉक्स दिसतं तुम्हाला हाय फ्रेंड्स. त्यानंतर स्क्रीन शेअरिंग हा ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे आणि हे दोन्ही समजून घ्यावं पहिल्यांदा आणि नंतर मग स्क्रीन शेअरिंगवर जाऊया. इथे मोर ऑप्शनवर जाता त्यावेळी फक्त रिनेम करणं हा तुम्हाला पर्याय भेटतो. तुम्ही स्वतःला रिनेम करू शकता. त्यानंतर यांना जर करायचं असेल तर इथे मोर ऑप्शन आस्क टू स्टार्ट व्हिडिओ व्हिडिओ मेक होस्ट. बऱ्याच वेळा असं असतं स्क्रीन शेअरिंग करावं लागते वगैरे वगैरे होस्ट बनवावं लागतं त्या तुम्ही इथून हे करू शकता. आणि महत्त्वाचं इथून रिनेम त्यांना करू शकता तुम्ही स्वतः करू शकता. डायरेक्ट स्वतः आहे तिथे मी आता रिनेम स्वतःला करून घेतो किरण शिंदे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा कोण आहे या मीटिंगमध्ये तर इथून तुम्ही त्यांना रिनेम करू शकता. पुट इन वेटिंग रूम आणि रिमूव्हसुद्धा करू शकता. हे समजा नाही तुमच्या ओळखीचे तर तुम्ही त्याला रिमूव्ह करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इन्व्हाईट. इन्व्हाईट केल्यानंतर इथे पुन्हा येतं बघा जीमेल डिफॉल्ट ईमेल कॉफी इन्व्हाईट लिंक कॉफी इन्व्हिटेशन्स. तुम्ही कॉफी इन्व्हाईट लिंक केलं की तुमची हे करून तुम्ही कुठे नेऊन ते पुन्हा पेस्ट करू शकता चालू याच्यामध्ये. म्यूट ऑल हा खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे. इथे बघा म्यूट ऑलला क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन दिलेलं आहे बघा अलो पार्टिसिपंट टू अनम्यूट देमसेल. ही जर टिक तुम्ही ऑन केली तर तुमच्या मीटिंगचा डिस्टर्ब वाढणार कारण की कुणी तुम्हाला अनम्यूट करणार कुणी म्यूट करणार स्वतःहून काही करू शकतात. त्यामुळे ही टिक जर चालू असेल तर टिक पहिल्यांदा काढून टाकायची आणि येस म्हणायचं म्हणजे कुणी स्वतःहून म्यूट होऊ शकत नाही. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर म्यूट पार्टिसिपेंट अपॉन एंट्री ते ठेवायचं इथं पण सेटिंग ती सेटिंग इथं पण होती सिक्युरिटीला ती इथं पण आहे. म्यूट पार्टिसिपेंट अपॉन एंट्री म्यूटच ठेवायचं म्हणजे येतानाच ते म्यूट होऊन येतात. अलो पार्टिसिपेंट टू अनम्यूट देमसेल्फ ही नाही ठेवायचं. ही ठेवली की ते स्वतःहून हे होऊन स्वतःहून स्वतःला अनम्यूट करून ते बोलतात त्यामुळे डिस्टर्ब होतं. ह्याचा एक दुसरा एक फायदा होतो ज्यावेळी एंट्री करतानाच त्यांचा जर माईक चालू असेल तर त्यांचा बॅकग्राऊंड आवाज भरपूर येतो म्हणून हा काय करायचा म्यूट पार्टिसिपंट अपॉन एंट्री करायचा टिक मार्क चालू ठेवायची. महत्त्वाचं म्हणजे
ही टिक मार्क काढून टाकायची, कारण की ते स्वतःहून अनम्यूट त्यांना होता नाही आलं पाहिजे, आपण अनम्यूट करायचं त्यांना. अलो पार्टिसिपेंट टू रिनेम दिवस, हां आपण रिनेम त्यांना करता आलं पाहिजे. ही पण टिक काढून टाकायची. अनेबल वेटिंग रूम, हे जर त्यावेळी तुम्हाला हे करायचं असेल, म्हणजे आता सगळे ॲडमिट झालेत आणि आता तुम्हाला तिकडे लक्षच नाही द्यायचं, कोणी पण ॲडमिट होऊ दे असं वाटत असेल, तर त्यावेळी तुम्हाला ही टिक काढून ठेवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मेसेज येतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्हाला मीटिंग लॉक करायची असेल त्यावेळी तुम्ही मीटिंग लॉक करू शकता. हे जसं झालं ह्याचं तसं इथे सेटिंग आहे सगळ्या. चॅटच्या सेटिंग इथे आहेत. इथे बघा, तुम्हाला एखाद्या चालू चालूमध्ये एखाद्याला मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही पर्सनली त्याचा प्रायव्हेटली त्याला सिलेक्ट करू शकता आणि इथे मेसेज टाईप करू शकता. म्हणजे हा मेसेज आहे तो फक्त आणि फक्त किरण शिंदेंना प्रायव्हेटली झाला. इथे बघा, डायट सातार एव्हरी वन म्हटले आणि इथे किरण शिंदे प्रायव्हेट म्हटले, मग ते प्रायव्हेटली जातो असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही पुन्हा चेंज करू शकता, एव्हरी वन करू शकता. त्यानंतर फाईल ड्रॉप बॉक्स मायक्रोसॉफ्ट ऑन ड्राईव्ह आणि गुगल ड्राईव्ह युअर कम्प्युटर. युअर कम्प्युटर म्हणजे सगळ्या चॅट जे आहेत ते चॅट इथे सेव्ह होऊन जातात. त्यानंतर महत्त्वाचं बघा, सेव्ह चॅट वायसरमेंट कॅन चॅट विथ नो वन होस्ट ओनली एव्हरी वन पब्लिक अँड प्रायव्हेट. हे तुम्हाला सुद्धा चॅटचं सुद्धा सेटिंग करता येतं. हे झालं चॅटचं सेटिंग. आता खूप महत्त्वाचं सेटिंग आहे ते म्हणजे स्क्रीन शेअरिंगचं. इथे खूप जणांची गडबड होते. वन पार्टिसिपेंट कॅन शेअर ॲट अ टाईम, ही टिक महत्त्वाची आहे. ही टिक जर तुमची काढली तर कोणी शेअरिंग करेल म्हणून ही टिक चालू ठेवायची. मल्टिपल पार्टिसिपेंट हा जर तुम्हाला शेअर करायचं वाटत असेल तर मग तुम्हाला ई टिक चालू करावी लागेल. त्यानंतर ॲडव्हान्स शेअरिंग ऑप्शनमध्ये बघा, इथे दिलं आहे हाऊ मेनी पार्टिसिपेंट कॅन शेअर ॲट अ सेम टाईम. वन पार्टिसिपेंट हू कॅन शेअर, ओनली होस्ट ऑल पार्टिसिपेंट. ओनली होस्ट म्हटलं तर ही टिक इथे राहील, ऑल पार्टिसिपेंट म्हटलं तर ही टिक इथे राहील. हू कॅन स्टार्ट शेअरिंग वेन समवन इज इन शेअरिंग, सेम सर्व. ओनली होस्ट म्हणजे एखादं पार्टिसिपेंट कोण करत असेल तर ते इथून तुम्ही करू शकता. काय शेअर करायचं आहे ते इथे आणून ठेवायचं, म्हणजे असं समजा इथे ओपन करून ठेवायचे इथे, म्हणजे तुम्हाला स्क्रीन शेअरिंग करायला सोपं जातं. तुम्ही इथून स्क्रीन शेअरिंग केलं की इथे दिसते बघा, इथून शेअर करून तुम्ही ती PPT स्लाइड शो करू शकता. सहज करू शकता हे. त्यानंतर तुम्हाला शेअरिंग स्टॉप करायचं आहे. शेअरिंग चालू असताना तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ इथे जर तुम्ही अनम्यूट म्हणा, स्टार्ट व्हिडिओ म्हणा, सिक्युरिटी म्हणा, पार्टिसिपेंट म्हणा, हे सगळे पार्टिसिपेंट तुम्ही इथे हे करू शकता, बघू शकता, हे आणून इथे ठेवता येतं. त्यानंतर पार्टिसिपेंट आहे, चॅट आहे, हां चॅट बघता येत नाही पण न्यू शेअर आहे, पोस्ट शेअर आहे, अनोटेशन करता येतं इथून तुम्हाला पाहिजे तसं, म्हणजे तुम्हाला टेक्स्ट टाकता येतं, तुम्हाला इरेज करता येतं, फॉर्मॅट करता येतं. टेक्स्ट टाकून बघूया, हाय टाकलं इथं आलं आहे, ते इरेज पण करता येतं इथे आलं. स्पॉटलाईट करता येतं, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दाखवत आहे हे स्पॉटलाईट कुठेही करा, तुम्हाला स्पॉटलाईट करता येतं. त्यानंतर इरेज करू शकतो, फॉर्मेट करू शकतो इथं, लाईन विड्थ वगैरे काय पाहिजे ते. हे अनोटेशन आहे, म्हणजे एखादा मुद्दा आपल्याला दाखवायचा असेल त्यांना तर तुम्ही इथे असा त्याच्या पाठीमागे असं हे करू शकता, याला बोल करू शकता. त्यानंतर हे सांगू शकता आणि हे सगळं इरेज करता येतं, महत्त्वाचे क्लिअर करता येतं, हे क्लिअर करता येतं. त्यानंतर स्पॉटलाईट सांगितलं, स्टॅम्प तुम्ही करू शकता, म्हणजे हां हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, कसंही करा तुम्ही, किंवा चूक आहे, हे चूक आहे करू शकता. टेक्स्ट टाकून ड्रॉइंग करू शकता, तुम्ही केलं ना. ड्रॉइंग करू शकता इथं पाहिजे काय करू शकता, म्हणजे बेरीजचं चिन्ह, वजाबाकीचं चिन्ह वगैरे सगळं करू शकता. ओके क्लिअर व्हावं म्हटलं की सगळं करत नाही, बंद करते. त्यानंतर झाला रिमोट कंट्रोल आहे, हा रिमोट कंट्रोल ॲटो ॲक्सेप्ट ऑल रिक्वेस्ट गिव्ह माउस कीबोर्ड कंट्रोल ऑन किरण शिंदे, ओके असं हे आहे.
त्यानंतर मोर ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे. मोर ऑप्शन म्हणजे चॅट आहे, रेकॉर्ड आहे, त्यानंतर मीटिंग इन्फो आहे. रेकॉर्ड हा ऑप्शन तुम्हाला दुसरीकडे पण दाखवतो, पण इथे पण आहे रेकॉर्ड. मीटिंग इन्फो आहे, डिसेबल पार्टिसिपेंट अनोटेशन आहे, शो नेम अँड अनोटेशन आहे, हाईड फ्लो फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल आहे, शेअर कम्प्युटर साऊंड आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, शेअर कम्प्युटर साऊंड. बरेच वेळा तुम्हाला एखादा तुम्ही हे करता आणि आवाजच येत नाही, त्यावेळी तुम्ही शेअर कम्प्युटर साऊंड इथून हे करू शकता. आणि हे कर ऑप्टोमाइज शेअर फॉर फुल स्क्रीन व्हिडिओ क्लिप आहे, हे सर्व इथे आहे. त्यानंतर महत्त्वाचं ह्या मोर ऑप्शनमध्येच ज्यावेळी तुम्ही पेड व्हर्जन घेता, ज्यावेळी फेसबुकला आहे, यूट्यूबला आहे, हे सुद्धा तुम्हाला इथेच सगळं बघायला भेटतं. असं आहे, मीटिंग इनसुद्धा इथून करू शकता. स्टॉप शेअरिंग करायचं असेल तर तुम्ही इथे स्टॉप शेअरिंग करू शकता. शेअरिंग ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे. दुसरा म्हणजे इथे तुम्हाला एखादा व्हिडिओ प्ले करायचा आहे आणि आवाज येत नसेल, तर हा जो शेअर कम्प्युटर साऊंड आहे ना तो ऑन ठेवायचा, म्हणजे तुम्हाला आवाज येतो पूर्णपणे. ऑप्टोमाइज स्क्रीन शेअरिंग फॉर व्हिडिओ क्लिप्स हा पण ऑन ठेवायचा. हे दोन्ही ऑन ठेवल्यानंतर तुम्हाला जे व्हिडिओचे आवाज येत नाहीत, ऑडिओचे आवाज येत नाहीत, ते दोन्ही इथून तुम्हाला बघायला भेटतात. व्हाईट बोर्ड म्हणून एक ऑप्शन आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. तो कसा आहे बघा, व्हाईट बोर्ड शेअर करतो आहे मी आता. इथे बघा, टेक्स्ट बॉक्सला ज्यावेळी क्लिक करतो त्यावेळी टेक्स्ट बॉक्स येतो. इथे तुम्ही तुम्हाला जे काही इथे मांडायचं असेल ते तुम्ही इथे लिहू शकता. मित्रांनो, सेटिंग हे तुम्ही हे करते, त्याचा कलर तुम्हाला पाहिजे असं बदलता येतो. जो कुठला कलर तुम्ही सिलेक्ट कराल तो इथे कलर येऊ जातो, कलर बदलता येतो. त्यानंतर याला जर सिलेक्ट केलं तुम्ही तर हे तुम्हाला कुठेही फिरवता येतं. इरेज करू शकता, इरेज जर जर तुम्ही वापर केला तर इरेज करू शकता. त्यानंतर जे हे चिन्ह आहेत, वजा रोखीचे चिन्ह आहेत, वजा इथं करू शकता. त्यानंतर अधिक करू शकता, इथे पॉइंट्स अधिक करू शकता, वजा अधिक. त्यानंतर अगदी मला समजा रेषा दाखवायची तर रेषा दाखवू शकता. काही म्हणजे तुम्ही अगदी सर्वच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला आता हा व्हिडिओ प्ले करायचा आहे, म्हणजे हा प्ले करत असताना आवाज येणार नाही, मग हा आवाज यायला पाहिजे यासाठी तुम्हाला इथे आवाज यायला पाहिजे म्हणून शेअर कम्प्युटर साऊंड हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे तुम्ही शेअर करू शकता. तर व्हॉट्सअपचं पण तुम्ही हे करू शकता, शेअर करू शकता. एखाद्या समजा तुमचा यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलचं तुम्हाला शेअर करायचं असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल ते त्याच्यावर शेअर करू शकता. इथे शेअरिंग चालूच आहे बघा, एखादा व्हिडिओ यूट्यूबचा आहे, इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला समजा हा व्हिडिओ आला आहे आणि हा प्ले करायचा, तुम्ही डायरेक्ट प्ले करू शकता. एखादी वेबसाईट दाखवायची, दीक्षा ॲप दाखवायचं आहे, दीक्षा ॲपला तुम्ही जर हे क्लिक केलं तर लँग्वेज हिंदी मिडियम मराठी मिडियम घेतल्यानंतर तुम्हाला इथे काही स्कॉलरशिप मराठी हे तुम्ही इथून दाखवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही याचा वगैरे कंटेंट हा थेट तुम्ही याच्यातून दाखवू शकता. हे झालं. त्यानंतर रेकॉर्ड करताना तुम्हाला इथं रेकॉर्डिंग सुरू झालं, इथे दिसतं
रेकॉर्डिंग सुरू झालं आहे म्हणून, त्यानंतर तुम्ही ते रेकॉर्डिंग थांबवू शकता. इथे ऑप्शन आहे बघा, पॉज रेकॉर्डिंग आहे, इथे स्टॉप रेकॉर्डिंग आहे, ते तुम्ही करू शकता. त्यानंतर रिॲक्शन देऊ शकता, टाळ्या वाजवणं इथे बघा आलं आहे. त्यानंतर बेस्ट म्हणून पण आलेलं आहे. त्या ह्या सगळ्या असे सेटिंग आहेत. चालू चालूमध्ये पण सुद्धा तुम्ही अचानक म्हणजे म्यूट ऑल करू शकता आणि त्या आलो पार्टिसिपेंट टू अनम्यूट देम असं करू शकता. इथे आहे पुन्हा म्यूट ऑल करा, पुन्हा हे टिक काढून ठेवा, कोणीही तुमच्या मीटिंगमध्ये हे करू शकत नाही. आणि चालू चालूमध्ये जे तुम्हाला प्रॉब्लेम येतात म्हणजे आता यांना बोलायला संधी द्यायची आहे तर तुम्ही अनम्यूट करा, इथून तो झाला अनम्यूट, इथे दिसते बघा ते बोलू शकतात. म्यूट करा, लगेच होऊ शकतात. स्वतःला अनम्यूट करायचं असेल तर हे तुम्हाला इथून तुम्हाला इथे, त्यानंतर स्टार्ट व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुमचा लगेच सुरू होतो. इथे तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओसुद्धा आहे. असं सर्व आहे याच्यामध्ये. जे लॅपटॉपमध्ये जे फीचर दिलेत हे तुम्हाला मी आता सर्व सांगितलेच आहेत. मी आता मीटिंग बंद करतो. इथे एंड ऑप्शन आहे, ह्या एंड ऑप्शनला तुम्ही ज्यावेळी क्लिक करता मीटिंग तुम्हाला जर समाप्त करायची असेल तर इथून तुम्ही एंड मीटिंग फॉर ऑल करू शकता. ते इथे रेकॉर्डिंग तुमच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ओके तर मोबाईलवर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मीटिंग घेता येईल जर ह्या सगळ्या व्यवस्थित सेटिंग केल्या तर. ह्या कशा करायच्या? इथे तुम्ही जेव्हा ओपन करता त्यावेळी तुम्हाला ऑप्शन मिळतात चार, एक न्यू मीटिंग, जॉईंट मीटिंग, शेड्यूल्ड आणि शेअर स्क्रीन. यातलं जे शेड्यूल्ड आहे हे खूप महत्त्वाचं आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. शेड्यूलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इथे ट्रॉफिक विचारला जातो. ट्रॉफिक विचारल्यानंतर पुन्हा मी इथं म्हणतो ऑफिसर्स, डेट टाकली इथं, डेट सेट करू शकता तुम्ही, 22 तारीख टाकली, जून 2020 खूप महत्त्वाचं आहे सेट करणं. ती सेट केली त्यानंतर फ्रॉम इथे तुम्ही सकाळची वेळ जर घेतली 10 वाजता 10 AM किती वाजेपर्यंत ते तुम्ही किती टायमिंग टाकू शकता. जर तसं 10 ते 11 साडे 11 पर्यंत म्हणजे 10 ते 11:30 हा टायमिंग जर टाकला तर तुमची मीटिंग बंद होणार नाही. टाईम झोन खूप महत्त्वाचा आहे, टाईम झोनच्या पुढचा जो पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्ही निवडताना भारतीय टाईम झोन आहे तो निवडायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भरपूर टाईम झोन आहेत. इथे बघा, इथे तो इंडियन टाईम झोन आलेला आहे मुंबई कोलकाता, तो सिलेक्ट करायचा. तो सिलेक्ट केल्यानंतर रिपीट नेवर युजर आय डी पासवर्ड हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर ते तुमचा एक युजर आय डी हा पासवर्ड आहे, तो पासवर्ड तुम्ही बदलू शकता वाटेल त्यावेळेला. ज्यावेळी तुम्हाला बदलायचं असेल त्यावेळी तुम्ही बदलू शकता. त्यानंतर होस्ट व्हिडिओ हे सेटिंग खूप महत्त्वाचं आहे. होस्ट व्हिडिओ ऑन ठेवा, पार्टिसिपेंट व्हिडिओ ऑफ ठेवा. आणि ॲडव्हान्स सेटिंग आहे, त्या ॲडव्हान्स सेटिंगला क्लिक करा. ते तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंग मिळतात. पार्टिसिपेंट व्हिडिओ ऑफ, अनेबल मीटिंग रूम ऑफ, अलो जॉईन बिफोर होस्ट ऑफ, ॲटोपिन रेकॉर्ड मीटिंग ऑफ, ॲड टू कॅलेंडर. ह्या थोड्याशा सेटिंग मी तुम्हाला मग अशी म्हटलं की थोडं मर्यादा पडतं. डन म्हटलं की शेड्यूल हे मीटिंगचं झालेलं आहे आणि ते इथे तुम्ही व्हाया ईमेलसुद्धा पाठवू शकता ज्याला कोणाला पाठवायचं असेल. इथे ऑप्शन आहे ॲड इन्व्हाइटीज, हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन निवडायचा आणि त्याची जी व्हाया कॉफी टू क्लिप बोर्ड म्हणायचं आणि ते झाल्यानंतर तुमचा जो व्हॉट्सअप आहे तो व्हॉट्सअप ओपन करायचा. ज्याला कोणाला पाठवायचं असेल तुम्ही पाठवू शकता. पाठवल्यानंतर तो इथे येऊन तो क्लिक करेल आणि जॉईंट होईल. जॉईंट झाल्यानंतर इथे तुम्हाला येतं, त्यानंतर
मीटिंग मध्ये गेलं तर तुम्हाला इथं डिटेल्स मध्ये येतं, तुम्ही स्टार्ट मीटिंग म्हणा. स्टार्ट मीटिंग म्हटल्यानंतर मीटिंग तुमचं सुरू होईल. मीटिंग सुरू झाली, वेटिंग रूम पण दिसते इथे पार्टिसिपेंटमध्ये, इथे वेटिंग रूम दिसते सगळं, त्यामुळे इथे वेट करा. इथून तुम्ही स्वतःचं नाव बदलू शकता, रिने इथे तुम्ही जनरेशन डेट टाकू शकता. इथे गेलात तर तुम्हाला अनम्यूट, चॅट, मेक होस्ट, स्टॉप व्हिडिओ, रिनेम, रिटेन मीटिंग रूम आणि रिमूव असे ऑप्शन इथे सुद्धा भेटतात. इथे तुम्ही शेअर करू शकता, इथे वन ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह, बॉक्स, फोटो, डॉक्युमेंट, वेब यू आर एल, बुक मार्क, स्क्रीन आणि शेअर व्हाईट बोर्ड असं आहे. याच्यामध्ये तर तुम्ही गेलात तर डॉक्युमेंट जर करायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या ह्याच्यातलं कुठले डॉक्युमेंट निवडा पी डी एफ फाईलचं आणि ते तुम्ही शेअर करू शकता. ओके, शेअर म्हणून शेअर म्हटलं की तुम्हाला ते डॉक्युमेंट शेअर करते पाहिजे असं हे करू शकता. त्यानंतर स्क्रीन शेअरिंग तुम्हाला त्याला हे करायचं असेल तर इथे पण टूल आहेत बघा, स्पॉटलाईट आहे, हायलाईट आहे, कलर आहे, इरेजर आहे, पेन टूल आहे. या पेन टूलने तुम्हाला ते गोल करायचं आहे किंवा रेश मारायची करू शकता, कलर बदलू शकता, दुसरा कलर घेऊ शकता. इथे याला गोल केला, याला रेश मारली करू शकता. हायलाईट्स करायचं आहे त्याला हायलाईट्स करा करू शकतो. इरेझरमध्ये काढून टाका सरळ, जिथे इरेझर फिरेल तिथे सगळं ते निघून जाईल. असं क्लिअर करा, सगळं क्लिअर करू शकता अशा पद्धतीने पेंटवे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये व्हाईट बोर्ड आहे, वेब यू आर एल तुम्ही इथं यू आर एल टाकून सुद्धा तो यू आर एल यूट्यूबचा तुम्ही घेतलेला इथे पेस्ट केलात आणि शेअर केलात तर तुमचा जो यूट्यूबचा व्हिडिओ आहे तो तुम्ही इथून दाखवू शकता. थोडं इथं तुम्हाला शेअरिंगला यू आर एल शेअरिंगला थोडासा प्रॉब्लेम्स येईल. स्क्रीन शेअरिंग आहे, स्क्रीन शेअरिंगमध्ये तुम्ही स्क्रीन शेअरिंगमध्ये तुमचं परमिशन विचारेल आहे. त्यानंतर स्क्रीन शेअरिंग आहे, बुक मार्क, व्हाईट बोर्ड आहे, हा खूप व्हाईट बोर्ड भारी आहे. इथे तुम्ही टेक्स्ट वगैरे हे करू शकता. इथे 2 + 4 = 6 / 2 × 5 = 10 हे सर्व तुम्ही इथे करू शकता. इरेझरनं हे खोडू शकता पूर्णपणे. पार्टिसिपेंटमध्ये तुम्ही जर गेलात तर म्यूट ऑल, अनम्यूट ऑल, इन्व्हाइट आहे, रिपोर्ट आहे, म्यूट ऑल जर केलं इथे पण ऑप्शन येतो बघा, अलो पार्टिसिपेंट अनम्यूट टेमसेल काढून टाकायचं म्हणजे तुम्ही कोणी हे करू शकणार नाही, ओके म्हणायचं. त्यानंतर अनम्यूट ऑलमध्ये पण पुन्हा तोच ऑप्शन येतो. असं सर्व आहे. आता ही मीटिंग जर बंद करायची म्हटली तर ते इथून करू शकता, इंडिया ऑप्शनवर इथे इथे इंडिया ऑप्शन हा येतो, त्याला क्लिक करून तुम्ही बंद करू शकता. मित्रांनो, ह्या आहेत सर्व झूम ॲपच्या सेटिंग. या सेटिंग करून तुम्ही तुमचा जे सेमिनार आहे, जे वेबिनार आहे ते उत्कृष्ट करू शकता. तुमचं जे एखादा तुम्ही जर वर्ग घेणार असाल, एखादा क्लास घेणार असाल तर ते तुम्ही उत्कृष्ट करून घेऊ शकता, तेही कोणतेही व्यत्यय न येता. नक्कीच तुम्ही या सर्व सेटिंगचा वापर कराल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवालच. तुम्ही आपला तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे सर्व येणारे व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटणावर क्लिक करा. धन्यवाद.